घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर अनेकांच्या घरी गौरींचंही आगमन झालं. बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर घरचं वातावरण अगदी आनंदमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अभिनेत्री अमृता सुभाष हिच्या घरी देखील गणपती बाप्पा आणि गौरींचं आगमन झालेलं. तिच्या घरचं वातावरण देखील अगदी आनंदमय झालं होतं. अमृताने याबाबतचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये अमृता तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्यासोबत गौरी गणपतीचं गाणं गाताना दिसते. माई लेकी गणपती बाप्पाच्या भक्तीत अगदी रमलेल्या दिसून येतात. व्हिडिओमध्ये या दोघींनीही गौरी पूजनाच्या निमित्ताने एक लोकगीत गायलंय. हा व्हिडिओ शेअर करत अमृताने खास कॅप्शन देखील दिलंय. हे लोकगीत चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे आणि प्राची दुबळे यांच्या शेवंताची बन या कार्यक्रमातलं. मी आणि आईनं गौरी पूजनाच्या निमित्तानं ते गायलं. ही साडी मी सुमित्रा भावेंच्या दिढी या चित्रपटात नेसले होते. ती गेल्यावर तिची आठवण म्हणून मला दिली. सुमित्रा मावशी कायमच माझ्यासोबत आहे. तिला हे गाणं नक्कीच आवडलं असतं. असा कॅप्शन अमृताने हा व्हिडिओ शेअर करत दिले. या व्हिडिओ शिवाय या पोस्ट मध्ये अमृताने तिच्या घरच्या गणपती बाप्पाचेही काही फोटो शेअर केले. पोस्ट मध्ये माई लेकी अगदी पारंपरिक अंदाजात पाहायला मिळतात. चाहत्यांना माई लेकींचं हे बॉन्डिंग चांगलंच पसंतीस पडलंय. अमृताने तिच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबासोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत अमृताने गणपती बाप्पा मोरया, तुमच्या आशीर्वादानं माझ्या आयुष्यात तुडुंब आनंद आहे. मी कृतज्ञ आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असं कॅप्शन दिलं होतं. तर तुम्हाला या माई लेकींचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.